बारामती इथे गेली अनेक वर्ष आम्ही बाहेरून तंत्रज्ञान आणून शेतीचा विकास आणि शेतीला जोडधंदा देण्यासाठी प्रयत्न केले, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलंय. बारामती कृषी विज्ञान केंद्राकडून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आधारित एका उत्पादनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतीमध्ये हे तंत्रज्ञान आणून आधुनिक शेतीचा विस्तार करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. याची सुरुवात ऊसापासून करणार असून पुढे आणखी पिकांसाठी हे तंत्रज्ञान वापरू, असंही ते म्हणाले. आगामी लोकसभा अधिवेशनात शेतीसंबंधित अनेक प्रश्न आम्ही मांडणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.